आजही 24 तास एक पाऊल पुढे. बंगळुरू बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत हायअलर्ट ठेवण्यात आलाय. शिर्डीत रामनवमीच्या निमित्तानं सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी. रामनवमी उत्सवाला शिर्डीत सुरुवात झालेली आहे. रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो भाविक दाखल झालेले आहेत आणि या भाविकांचा सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी साईबाबा संस्थांनी 2 स्कॅनर ठेवलेले आहेत. त्या स्कॅनर थ्रू येणाऱ्या प्रत्येक भाविकाची जी बॅग आहे त्याच्याकडची जी वस्तू आहे ती स्कॅन केली जाते. भाविकांच्या सुरक्षेला या ठिकाणी विशेष महत्व दिलं जात आहे. दुसरं असं आहे की बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना रांगेतून दर्शन जाताना कुठेही गडबड गोंधळ होऊ नये ती एक काळजी घेतली जाते. कुठे चेंगराचिंगरी होऊ नये ही काळजी घेतली जाते. बाबांच्या दर्शनाला जाताना भक्तांना आवाहन केलं जाते की आपण हळू जा. या ठिकाणी साईबाबा संस्थांचे जे सुरक्षा रक्षक आहे ते सातत्याने दर्शन रांगेवर लक्ष ठेवून आहेत आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्र शासनाचे 100 पोलीस साईबाबा मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी या ठिकाणी तैनात केलेले आहेत. साईबाबांचं दर्शन आणि भक्तांचं रक्षण हाच या रामनवमी महाउत्सवाचा मुख्य उद्देश असणार आहे. प्रशांत शर्मा, झी 24 तास, शिर्डी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.